हॅलो स्टुडंट्स, नवोदयची जी पुढे परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये जी तुमची अडचणी आहे त्या स्कॉलरशिपच्या गाईड मधून तुम्हाला मी सांगतो आहे। काही प्रकरण आपण घेऊ, जसं दुसरं प्रकरण आहे रॅशनल नंबर्स, ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स। हे जे मी प्रकरण या ठिकाणी घेणार आहोत ते बऱ्याच मुला मुलींनी मला सांगितलेल्या प्रकरणांपैकी आहे की या प्रकरणाची आम्हाला रिव्हिजन करून द्या किंवा हे प्रकरण आम्हाला एकदा थोडक्यामध्ये शिकवा। तर आपण दुसरं प्रकरण घेऊ, त्या म्हटलं रॅशनल नंबर्स अँड ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स। सगळ्यात आधी तर तो आपण रॅशनल नंबर म्हणजे काय, जसं नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 अप टू इन्फायनाइट हे सर्व नॅचरल नंबर्स आहेत, कारण नॅचरल ऑब्जेक्ट्स काउंट करण्यासाठी, वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या नंबरचा उपयोग करतो त्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो। ह्या ग्रुपमध्ये म्हणजे हा नॅचरल नंबर आहे, चा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये जर आपण 0 ऍड केला तर हा पूर्ण जो ग्रुप बनतो हा होल नंबरचा ग्रुप बनतो, आणि पुन्हा यामध्ये -1, -2, -3 या बाजूला जर आलो आपण इन्फायनाइट, तसंच इकडे सुद्धा इन्फायनाइट, तर हा जो पूर्ण ग्रुप आहे याला आपण इंटीजर म्हणतो, याला आपण इंटीजर्स म्हणतो। आता रॅशनल नंबर म्हणजे काय, तर रॅशनल नंबर म्हणजे कोणतेही दोन इंटीजर घ्या आणि त्या दोन इंटीजरचा डिव्हिजन म्हणजे आपण रॅशनल नंबर म्हणू, म्हणजे जसं 4/7 हा रॅशनल नंबर आहे, कारण त्यामध्ये 4 हाही इंटीजर आहे आणि 7 हा सुद्धा काय आहे, इंटीजर आहे। फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर हा कोणताही रॅशनल नंबर असला, आपला कुठलाही इंटीजर असला तरी चालेल, मात्र डिनॉमिनेटर मध्ये 0 सोडून कोणताही इंटीजर घेतला तरी चालेल। तर 4/7, -3/11, -8/-5, 6/-7 हे सर्व जे आहेत हे काय आहे, रॅशनल नंबर्स आहेत। मग हाही प्रश्न पडतो की मग जे होल नंबर आहेत, नॅचरल नंबर आहेत, हे रॅशनल नंबर नाही आहेत काय, तर ते सुद्धा रॅशनल नंबर आहेत, म्हणजे 11 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, 5 हा सुद्धा काय आहे, रॅशनल नंबर आहे। कारण 11 ला आपण कसं लिहित असतो, 11/1 असं लिहू शकतो, 5 चा डिनॉमिनेटर जरी दिला नसला तरी किती आहे, 1 आहे, -16/1 हे सर्व काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत। म्हणजे आता तुम्हाला रॅशनल नंबर कोणते तर हे समजलेलं असेल। मग आता ह्या रॅशनल नंबर मध्ये कोणते पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत आणि कोणते निगेटिव्ह रॅशनल नंबर आहेत, तर आपल्याला जर आपण ज्या रॅशनल नंबर मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह असेल किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोनही निगेटिव्ह असेल तर हे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर झाले। कोणते रॅशनल नंबर झाले, पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, आणि ज्यामध्ये एकतर न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर हा निगेटिव्ह असेल, म्हणजे -5/7 वरचा निगेटिव्ह आहे, खालचा इंटीजर हा पॉझिटिव्ह आहे, किंवा 6/-8 वरचा पॉझिटिव्ह आहे, खालचा निगेटिव्ह आहे, तर अशा रॅशनल नंबरला आपण निगेटिव्ह रॅशनल नंबर म्हणतो। आता याला पॉझिटिव्ह का म्हटलेलं आहे, कारण पॉझिटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह शेवटी पॉझिटिव्हच होतं, निगेटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह होतं, म्हणून हे सर्व पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत। आणि इथे बघा, निगेटिव्ह डिवायडेड बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह डिवायडेड बाय निगेटिव्ह निगेटिव्ह होतं, म्हणून अशा प्रकारचे जे रॅशनल नंबर्स आहेत हे निगेटिव्ह रॅशनल नंबर्स आहेत। आता इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर म्हणजे काय, इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर ज्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू ही इक्वल आहे अशा रॅशनल नंबरला आपण काय म्हणत असतो, इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर। मग आता हे इक्विव्हॅलंट रॅशनल नंबर
काढायचे इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर, जसं समजा एक साधा नंबर घेऊ आपण 1/2, याला 1/2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला तर कोणता नंबर तयार होतो? 2/4. हा 1/2 चा 2/4 हा काय आहे? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. पुन्हा 2/4 ला जर इंटू 2 ने मल्टिप्लाय केलं, इंटू 2 ने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला? 4/8. जे 4/8 हा सुद्धा काय आहे? इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर आहे. आता हे प्रॅक्टिकली जरा पाहू. समजा एक पोळी आहे, या पोळीचा अर्धा भाग आपण जेवणासाठी घेतलेला आहे, म्हणजे आपण अर्धी पोळी आईला मागितलेली आहे जेवणासाठी, म्हणजे ह्या पोळीचे तुकडे केले 2 पैकी घेतला 1 तुकडा जेव्हा आहे, जे 1/2 म्हणजे हाफ असा याला आपण म्हणू शकतो. तर आता इथे मी फक्त आडवी रेष केली, त्यामुळे आता इक्वल 4 भाग झाले. 4 पैकी किती भाग जेवायला घेतले? तर 2 घेतले. 4 पैकी 2 भाग जेवायला घेतले म्हणजे आपण इथे सुद्धा एका पोळीतली अर्धीच पोळी जेवायला घेतली. जरी 4 पैकी 2 भाग जेवायला घेतले तरी याचा अर्थ हा होतो की आपण जेवायला अर्धी पोळीच घेतली, म्हणजे 1/2 म्हणजे अर्धी होते, 2/4 म्हणजे सुद्धा काय होते? अर्धीच होते. आणि तसंच जर आपण 8 तुकडे केले इक्वल, झाले 8 तुकडे, यापैकी 4 तुकडे जेवायला घेतले, 8/4 म्हणजे तरी इथे आपण 8 तुकड्यांपैकी 4 तुकडे जेवायला घेतले, म्हणजे आपण अर्धीच पोळी जेवायला घेतली. म्हणजे 1/2, 2/4, 4/8 याची व्हॅल्यू जी झाली ही हाफच झाली, अर्धीच झाली. त्यामुळे हे सर्व पाहायला जरी वेगवेगळे नंबर दिसत असले, पाहायला जरी वेगवेगळे रॅशनल नंबर दिसत असले, तरी हे इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर आहे. कसे काढायचे इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर? तर समजा 1/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचा आहे, तर सारख्या कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय करायचं. आपण 4 घेऊ इंटू सारख्या एका नंबरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, त्याच नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1/4 / 3/4 बरोबर काय होईल? 4/12. म्हणजे 1/3 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन कोणता झाला? 4/12. किंवा सारख्या नंबरने डिवाइड करायचं. समजा आता ह्या 4 ला 4 ने डिवाइड करता येतं, आपल्याला माहिती आहे 4 × 4 = 4, 3 = 12 म्हणजे 1/3. तर 4/12 चा 1/3 सुद्धा काय झाला? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असेल. सारख्या नंबरने मल्टिप्लाय केलं 4 ने 4 ने 4 ने 4 ने डिवाइड केलं, ठीक आहे. तर अशा कुठल्याही सारख्या नंबरने न्यूमरेटरला आणि मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतात. डिव्हाइड केलं सारख्या नंबरने तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन मिळतात. त्यानंतर ऑर्डिनल रिलेशन. आता 2 फ्रॅक्शन दिलेले आहेत, समजा एक फ्रॅक्शन घेऊ 1/2, दुसरा फ्रॅक्शन दिलेला आहे 3/4, यामध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे? सिंपल आहे. कसं ओळखायचं? याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, 1 × 4 आणि तिकडे 3 न्यूमरेटर आहे त्याच ठिकाणी ठेवायचा आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर त्याचं मल्टिप्लिकेशन करा. किती होईल? 1/4, 1 × 4 = 4, 3 × 2 = 6. मग 4 आणि 6 मध्ये कोण मोठा आहे? 6 मोठा आहे, म्हणजे आपण चिन्ह देऊ स्मॉलर द्यायचं, 4 is smaller than 6. जर मग 4 is smaller than 6 आहे तर 1/2 is smaller than 3/4. सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि न्यूमरेटर हा ज्याच्या जागेवरच राहील त्याच्या क्रॉसला असलेला डिनॉमिनेटर सोबत त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. न्यूमरेटर आहे त्या जागेवरती राहील त्याच्या क्रॉसला मल्टिप्लिकेशनला त्याच्या क्रॉसला असणाऱ्या डिनॉमिनेटरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. हे उदाहरण झालं. दुसरं उदाहरण घेऊ, -4/7 आणि -2/5, यामध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे?
हे ठरवायचं. ऑर्डिनल रिलेशन म्हटलं जातं त्याला. तर इथे सुद्धा काय करायचं, मायनस फोर मल्टिप्लिकेशन ला आहे फाईव्ह आणि इकडे मायनस टू मल्टिप्लिकेशन ला आहे सेव्हन. चला करा मल्टिप्लिकेशन. मायनस फोर इंटू फाईव्ह मायनस ट्वेंटी, मायनस टू इंटू सेव्हन मायनस फोर्टीन. आता मायनस ट्वेंटी मोठा आहे की मायनस फोर्टीन मोठा आहे? निगेटिव्ह नंबर असताना, निगेटिव्ह नंबर असताना कोणता नंबर मोठा असतो? जर पॉझिटिव्ह असते दोन्ही नंबर ट्वेंटी आणि फोर्टीन तर ट्वेंटी मोठे असले असते, बरोबर आहे. आणि मायनस ट्वेंटी मायनस फोर्टीन आहे तर मोठं कोण आहे? मायनस फोर्टीन मोठे आहे, बरोबर आहे. मग मायनस फोर्टीन जर मोठे आहे तर मायनस फोर्टीन कडले मायनस टू बाय फाईव्ह हे सुद्धा मोठे आहे कोणापेक्षा, तर इकडले मायनस फोर सेव्हन पेक्षा. असा ऑर्डिनल रिलेशन आपल्याला काढता येतो. मग आता दोन फ्रॅक्शनची ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ते पाहू. समजा कोणती दोन फ्रॅक्शन घेऊ, वन अपॉन टू प्लस फाईव्ह अपॉन सेव्हन, याची आपल्याला ऍडिशन करायची आहे. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन, वन इंटू सेव्हन सेव्हन प्लस फाईव्ह इंटू टू टेन अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन टू इंटू सेव्हन फोर्टीन, बरोबर किती होईल? सेव्हन प्लस टेन सेव्हन्टीन अपॉन फोर्टीन हे झालायचं आन्सर. कधी? ज्यावेळेस डिनॉमिनेटर डिफरंट असतात त्यावेळेस. समजा दोन्हीचा डिनॉमिनेटर सारखा आहे, जसं वन वन अपॉन सेव्हन आणि फाईव्ह अपॉन सेव्हन त्याची ऍडिशन करायची, तर कशी करायची? डिनॉमिनेटर सारखाच आहे तो तसाच्या तसाच राहील आणि वन प्लस फाईव्ह बरोबर सिक्स अपॉन सेव्हन हे त्याची ऍडिशन होईल. डिनॉमिनेटर सारखा असेल तर आणि डिनॉमिनेटर सारखा नसेल तर. ज्या फ्रॅक्शनचा, जसा आता हा पहिला फ्रॅक्शन आहे हा दुसरा फ्रॅक्शन आहे, दोन्ही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर सारखा आहे, सारखा आहे याचा अर्थ काय आहे की ते लाईक फ्रॅक्शन आहे. इथे डिनॉमिनेटर सारखा नाही आहे, हे अनलाईक फ्रॅक्शन आहे किंवा अनलाईक रॅशनल नंबर आहे. सबट्रॅक्शन करायचं आहे, समजा सबट्रॅक्शन करायचं कसं करायचं? समजा आता फाईव्ह अपॉन सेव्हन किंवा हेच नंबर घेऊ, वन अपॉन टू मायनस फाईव्ह अपॉन सेव्हन. सबट्रॅक्शन अगदी तसंच करायचं, सेव्हन वन इंटू सेव्हन सेव्हन मायनस टू इंटू फाईव्ह टेन अपॉन टू इंटू सेव्हन फोर्टीन, बरोबर किती होईल? सेव्हन मायनस टेन आपल्याला माहित आहे मायनस थ्री होईल, मायनस थ्री अपॉन फोर्टीन. मल्टिप्लिकेशन जर करायचं आहे दोन फ्रॅक्शनची कशी करायची, तेच नंबर घेऊ, वन इंटू टू इंटू फाईव्ह अपॉन सेव्हन. मल्टिप्लिकेशन करण्याचा साधा नियम आहे, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, वन इंटू फाईव्ह फाईव्ह अपॉन टू इंटू सेव्हन फोर्टीन. संपलं. जर भाग जात असेल पुढे तर तो भाग द्यायचा. डिव्हिजन करायचं आहे, तेच नंबर घेऊ, वन अपॉन टू डिव्हायडेड बाय फाईव्ह अपॉन सेव्हन, त्याचा भागाकार करायचा. कसा करायचा? वन अपॉन टू डिव्हिजनच्या जागी चिन्ह मल्टिप्लिकेशनचं द्यायचं आणि ह्या फाईव्ह अपॉन सेव्हनचा रेसिप्रोकल करायचा, म्हणजे उलट करायचं. न्यूमरेटरच्या जागेवर डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरच्या जागी न्यूमरेटर, सेव्हन अपॉन फाईव्ह काय होईल? वन इंटू सेव्हन. आता मल्टिप्लिकेशनच करायचं सिंपल, वन इंटू सेव्हन सेव्हन अपॉन टू इंटू फाईव्ह ते असं आन्सर. म्हणजे आता दोन जर रॅशनल नंबर असतील तर त्याची ऍडिशन कशी केली पाहिजे, सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन म्हणजे त्याचे ऑपरेशन कसे केले पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. आता बघू आपण चौथा प्रकार, ऍडिटिव्ह इन्व्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. मराठीत म्हटलं जातं बेरीज व्यस्त आणि याला म्हटलं जातं गुणाकार व्यस्त. ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे काय? कोणतेही दोनच नंबर घ्या, कोणतेही दोन नंबर, त्या दोन नंबरची बेरीज शून्य जर येत असेल तर ते दोन नंबर एकमेकांचे ऍडिटिव्ह इन्व्हर्स असतात. आता कोणतेही दोन नंबर घेऊ आपण. समजा पहिला नंबर घेऊ टू आणि दुसरा नंबर घेऊ मायनस टू, दोघांची बेरीज करा. टू प्लस टू आणि दुसरा आहे मायनस टू, याची जर बेरीज केली तर आपल्याला आन्सर माहिती आहे काय करतात. टू प्लस इंटू मायनस मायनस टू इज इक्वल टू झिरो, दोघांची बेरीज अंतिमतः झिरो येऊ लागेल. म्हणजेच टू आणि मायनस टू हे काय झाले? ऍडिटिव्ह इन्व्हर्स. ऍडिटिव्ह इन्व्हर्स
किंवा त्यांना अपोजिट नंबर सुद्धा म्हटलं जातं. टू आणि मायनस टू हे एकमेकांचे अपोजिट नंबरही आहे आणि ऍडिटिव्ह इन्वर्स सुद्धा आहे. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. दुसरं उदाहरण घेऊ आपण, 4/7 -4/7 आणि दुसरा +4/7 याची जर बेरीज केली तर किती येईल आपल्याला माहिती आहे. डिनॉमिनेटर सारखा आहे, 7 जसा आहे तसाच राहील. -4 + 4 बरोबर -4 + 4 0/7 म्हणजेच काय मिळतं 0. दोघांची बेरीज नंबर दोनच असले पाहिजे लक्षात घ्या, पहिला नंबर दुसरा नंबर, मग तो साधा नंबर असला तरी चालते, फ्रॅक्शन असला तरी चालते, रॅशनल नंबर असला तरी चालते. दोघांचीही बेरीज ही अंतिमतः 0 यायला पाहिजे, त्यांना ऍडिटिव्ह इन्वर्स म्हटलं जातं किंवा अपोजिट नंबर म्हटलं जातं. मग आता जर तुम्हाला प्रश्न केला की -5/7 त्याचा ऍडिटिव्ह इन्वर्स कोणता, तर काय होईल 5/7. 11 चा ऍडिटिव्ह इन्वर्स कोणता, तर -11. 6/5 चा ऍडिटिव्ह इन्वर्स कोणता, तर -6/5. असे सिंपल आपल्याला सहज ओळखता येतात. चिन्ह बदलून द्यायचं फक्त, बाकी काहीच बदल करायचा नाही. त्याला ऍडिटिव्ह इन्वर्स म्हटलं जातं किंवा अपोजिट नंबर म्हटलं जातं. मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्सची व्याख्या कशी होते, कुठलेही दोनच नंबर, इथे दोनच नंबर, त्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे 1 यायला पाहिजे. पहा, समजा एक नंबर घेऊ तुम्ही 3/5 आणि दुसरा नंबर घेतो 5/3, त्याचं मल्टिप्लिकेशन करून पाहू आपण. मल्टिप्लिकेशन करणं पाहिलेलं आहे कसं, रॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं जाते तर 3 × 5/5 × 3 आपल्याला माहिती आहे. 3 × 5 = 15 होतं, 5/3 = 15 होतं, बरोबर पाहू आन्सर मिळतो बघ. ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 1 येत त्या दोन नंबरला एकमेकांचे मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स म्हटलं जातं किंवा रेसिप्रोकल सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, इथे काय करायचं, 3/5 चा रेसिप्रोकल काय असेल, 5/3. ठीक आहे, तसंच जर समजा एखादं उदाहरण घेतलं 10 आणि दुसरा नंबर काय असेल, 10 मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स कोणता असेल, 1/10. कारण 10 म्हणजे काय, 10/1, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स होईल 1/10. चिन्ह बदलणार नाही, फक्त न्यूमरेटरचं, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरचं, न्यूमरेटरला. 6/5 मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय होईल, 5/6. -3/11 असेल, त्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स काय होईल, मायनस जसं ते तसंच राहील, -11/3. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला कुठल्याही नंबरचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स आणि ऍडिटिव्ह इन्वर्स काढता येतो. डिव्हिजिबिलिटी हे 6 प्रकरण पाहू. या प्रकरणामध्ये तुम्हाला टेस्ट दिलेले आहेत आणि हे तुम्हाला माहिती आहे, टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3, 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी. हा, तर ह्या सर्व टेस्ट आपल्याला अभ्यासायचे, टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 5, टेस्ट ऑफ 6, टेस्ट ऑफ 7, टेस्ट ऑफ 8, टेस्ट ऑफ 9, टेस्ट ऑफ 10, टेस्ट ऑफ 11. ह्या टेस्टच्या आधारावर आपल्याला काय माहिती मिळणार आहे, तर टेस्ट आपल्यामध्ये एक क्षमता निर्माण करते. जर आपल्याला टेस्ट चांगल्या समजले असेल तर ठीक आहे, एक क्षमता आपल्यामध्ये अशी निर्माण होते का, एखादा नंबर पाहण्याबरोबरच आपण ओळखू शकतो की त्याला कोणत्या नंबरने भाग जातो. अगदी 2 पासून 11 पर्यंतच्या कोणत्या नंबरने भाग जातो हे त्या संख्येकडे पाहण्याबरोबर लक्षात येते. मग एक एक टेस्ट पाहू आपण, सुरुवातीला टेस्ट पाहू आपण 10 ची. ठीक आहे, एक एक टेस्ट पाहू, सोप्या टेस्ट आपण सुरुवातीला घेऊ. ठीक आहे, टेस्ट ऑफ 10, एखाद्या संख्येला 10 ने भाग जातो की नाही जात हे कसं ओळखायचं, तर त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 जर दिसत असेल तर त्या नंबरला कितीने भाग जातो, 10 ने भाग जातो, बस. बाकी पाहायचं काही गरज नाही, 10 प्लेसला काय आहे, 100 प्लेसला, तिथे कोणतेही नंबर असू द्या, कोणतेही डिजिट असू द्या, युनिट प्लेसला जर 0 असेल तर हमखास 10 ने भाग जातो. तसं 610 आहे, 3780 आहे, ह्या दोनही नंबरच्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे या नंबरला 10 ने भाग जातो. एवढी सिंपल टेस्ट आहे. आता असे बऱ्याच नंबर लिहिलेले आहेत, त्या
त्यापैकी 10 ने भाग जाणारे संख्या तुम्हाला ओळखायचे आहे, तर तुम्ही कसं ओळखा? युनिट प्लेसला 0 जरी दिसलं त्या नंबरच्या तरी 10 ने भाग जातो, एवढी सिंपल टेस्ट आहे. त्यानंतरची आपण टेस्ट पाहू 5 ची. 5 ची टेस्ट आपल्याला काय सांगते की जर युनिट प्लेसला 0 और 5 असेल एखाद्या नंबरच्या डिजिट मध्ये, युनिट प्लेसला 0 और 5 असेल एकतर 0 किंवा 5, आता हा नंबर मी इथे लिहिलेला आहे त्याची युनिट प्लेसला 5 दिसतंय, बाकी इकडे काय ते लक्षात नाही द्यायचं. तसं या नंबरचे युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे या संख्येला 0 या संख्येला 5 ने भाग जातो, ही 5 ची टेस्ट आहे. ठीक आहे, यानंतरची आपण टेस्ट पाहू 2 ची. 2 ची सुद्धा टेस्ट तशीच आहे, युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर कुठलाही डिजिट दिसत असेल तर त्या नंबरला किती नंबर जातो? 2 ने जातो, बाकी नंबर नाही जातो. फक्त युनिट टेस्टला 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर डिजिट असेल तर 2 ने निश्चित भाग जातो. आता 2 ची टेस्ट पाहिली, आता पाहू आपण 4 ची टेस्ट. 4 ची टेस्ट कशी आहे? एखाद्या नंबरच्या युनिट आणि 10 प्लेस मिळून जी नंबर जी संख्या तयार होते, पहा इथे संख्या कोणती आहे? 724. 700 ची टेस्ट पाहिली आपण, आता आपण ही टेस्ट पाहतो 4 ची टेस्ट. एखाद्या नंबरच्या युनिट आणि 10 प्लेस मिळून जी संख्या तयार होते, कोणती संख्या तयार झाली इथे? 24. 24 हे 4 च्या टेबल मध्ये येऊन आले, म्हणजे 724 ला हमखास 4 ने भाग जातो. इथे 52 ही संख्या आहे, 1052, मात्र युनिट आणि 10 प्लेस मिळून जी जो नंबर तयार झाला 52, याला 4 ने भाग जातो. हा 4 आपण असं म्हणू की 4 10 40, 4 11 44, 4 13 52, बरोबर. तर म्हणजे 4 च्या टेबल मध्ये 52 येतात, मात्र पुढे येतात, किंवा 52 ला 4 ने पूर्ण भाग जातो, याचा अर्थ 1052 ला 4 ने भाग जातो. इकडे पाहायची काही गरज नाही, ठीक आहे. अशी जी आपली 4 ची टेस्ट, 8 ची टेस्ट सुद्धा 4 सारखीच आहे. तिथे युनिट 10 आणि 100 प्लेस मिळून जी संख्या तयार होते, तसे इथे 072 ही नंबर तयार झालेली आहे. काय म्हणतोय तिथे? युनिट 10 आणि 100 प्लेस, बाकी नाही पाहायचं, फक्त युनिट 10 आणि 100 प्लेस ह्या 3 प्लेस मिळून कोणती संख्या तयार झाली? 72. 72 ला 8 ने भाग जातो जातो, म्हणजेच 3072 ला सुद्धा भाग जातो, हमखास भाग जातो. त्याचप्रमाणे इथे नंबर आहे 33104, या नंबरच्या फक्त युनिट प्लेस, 10 प्लेस आणि 100 प्लेस मिळून कोणती संख्या तयार झाली? 104. 104 ला 8 ने भाग जातो जातो, म्हणजेच 33104 ला सुद्धा 8 ने भाग जातो. अशी ही 8 ची टेस्ट आहे. त्यानंतरची आपण टेस्ट पाहू 3 ची. 3 ची टेस्ट ही युनिट प्लेस, 100 प्लेस, आपलं 10 प्लेस याच्याशी संबंधित नाही. ही टेस्ट बरी सिंपल आहे. काय करायचं? हा जो नंबर आहे या नंबरच्या सर्व डिजिटची बेरीज करायची. पहा नंबर आहे 48, सर्व डिजिटची बेरीज करा. 4 8 दोनच डिजिट आहे, दोन्ही डिजिटची बेरीज करा. 4 + 8 12. 12 बेरीज या 3 ने भाग जातो, 12 हे 3 च्या टेबल मध्ये येतं, म्हणजे 48 ला 3 ने भाग जातो. त्याचप्रमाणे 8 + 5 + 2 किती होतात? 8 + 5 = 13 + 2 = 15. 15 बेरीज जे येऊन राहिली, सम जी येऊन राहिली, ऍडिशन 15 येऊन राहिली, 15 ला 3 ने भाग जातो, म्हणजे 852 ला सुद्धा 3 ने भाग जातो. अशी 6 ची टेस्ट आहे. 6 ची टेस्ट कशी आहे कि ज्या नंबरला समजा मी हा संबंध घेतो 48, ह्या नंबरला 2 ने भाग जातो, म्हणजे या नंबरसाठी 2 ची टेस्ट ही लागते, कारण युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 पैकी 8 डिजिट आहे आणि दोघांची बेरीज ही
12 येत असल्यामुळे 3 च्या टेबल मध्ये येत असल्यामुळे 48 ला 3 ने पण भाग जातो, म्हणजे ज्या नंबरला 2 ने भाग जातो ना 3 ने भाग जातो त्या नंबरला 6 ने भाग जातो हम खास। पण 852 ला सुद्धा 3 ने भाग जातो आपण पाहिलेलंच आहे, युनिट प्लेसला 2 असल्यामुळे 2 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला 6 ने भाग जातो। त्यानंतर टेस्ट ऑफ माइंड पाहू, ही सुद्धा 3 सारखीच टेस्ट आहे, सर्व अंकांची बेरीज करायची, 7 प्लस 3 10, 10 प्लस 6 16, 16 प्लस 2 18, बेरीज 18 येत आहे, 18 ला 9 ने भाग जातो, 9 वन्स आर 9, 9 टूज आर 18, म्हणजे ह्या अख्ख्या संख्येला भाग जातो पूर्ण, भाग भागाकार करत बसायची गरज नाही। तसंच 5 प्लस 2 प्लस 2 9 होतो, 9 ला 9 ने भाग जातो म्हणजे या संख्येला 9 ने भाग जातो 522 ला, अशी सिंपल टेस्ट आहे। त्यानंतरची टेस्ट आहे 7 ची टेस्ट, 7 ची टेस्ट अतिशय सोपी आहे, अतिशय सोपी आहे, आता दोनच टेस्ट आल्या आपल्या 7 आणि 11, दोनही टेस्ट अतिशय सोप्या आहेत, मात्र आपण ते विसरून जातो आणि म्हणून आपल्याला अडचण जाते। 7 ची टेस्ट कशी आहे की एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला जो डिजिट आहे, युनिट प्लेसला जो नंबर आहे किंवा जो डिजिट आहे त्याची ट्वाइस करायची, डबल करायची, 8 ची डबल किती होते 16, आणि पा नंबर आहे आपला 168, पैकी युनिट प्लेसची डबल केली आपण 16, मग आता उरलं काय तर 16 उरले बरोबर आहे, ह्या 16 या रिमेनिंग नंबर मधून याच्या ट्वाइस ला मल्टिप्लाय करता, याच्या ट्वाइस ला सबट्रॅक्ट करून टाकायचं, आणि सबट्रॅक्शन हे 0 किंवा डिव्हिजिबल ऑफ 7 यायला पाहिजे, तर त्या संख्येला 7 ने भाग जातो। म्हणजे पहा 8 युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे 8, 8 ची डबल 16, ठीक आहे, याची डबल केली 16, उरला उरली कोणती संख्या आता 16 बरोबर आहे, तर 16 मायनस 16 ही ना उरलेली संख्या तशी त्या तशीच घ्यायची, हा 16 मायनस 16, एक काम करू 8 ची डबल किती झाली 16, ही वजा करायची कोणामधून ह्या उरलेल्या संख्येमधून, उरलेली संख्या म्हणजे 16, ह्या 16 मधून 8 ची डबल जी आहे 16 ती मायनस केली किती येतात 0 येतात, एकतर हे सबट्रॅक्शन, ही सबट्रॅक्शन 0 यायला पाहिजे किंवा 7 14 21 अशी यायला पाहिजे, तर समजून जायचं त्या संख्येला कितीने भाग जातो 7 ने भाग जातो। इथे पहा 252 युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे 2, त्याची ट्वाइस करा डबल करा किती होईल 4, उरली कोणती संख्या आता 25, हे जर 2 सोडले तर उरले कोणते 25 मधून 4 ला मायनस करा किती होईल 23, सबट्रॅक्शन किती होऊन आलं 21, 7 च्या टेबल मध्ये येतं 7 3 21, म्हणजे याचा अर्थ ह्या 252 ला 7 ने अंकास भाग जातो। 11 ची टेस्ट, 11 ची टेस्ट तर अतिशय सोपी आहे, अल्टरनेट डिजिट ची बेरीज करायची, ही संख्या घेऊ 6 नंतर एक डिजिट सोडून द्यायचा दुसरा डिजिट द्यायचा 6 नंतर 8 घेऊ, बेरीज किती होते 6 प्लस 8 14, 6 प्लस 8 किती होता 14, अल्टरनेट डिजिट ची बेरीज केली। तसंच आता 1 नंतरचा 8 सोडून देऊ, 1 नंतरचा अल्टरनेट डिजिट कोणता आहे 2 याची बेरीज करा किती होती बेरीज 3, याची सबट्रॅक्शन करायची, मोठा नंबर जो असेल त्यामधून छोटा नंबर मायनस करून टाकायचा, 14 मायनस 3 किती होता 11, ही जी सबट्रॅक्शन मिळते ही सबट्रॅक्शन एकतर 0 किंवा 11 डिव्हिजिबल ऑफ 11 असायला पाहिजे, एकतर वजाबाकी ही 0 असायला पाहिजे किंवा 11 22 33 44 अशी असायला पाहिजे, तर त्या संख्येला 11 ने भाग जातो। त्या संख्येकडे बघू, पहा 1 नंतरचा अल्टरनेट डिजिट 4 बेरीज करा, 1 प्लस 4 5 होईल, 5 ला अल्टरनेट डिजिट पुढे आहेच नाही म्हणून ते एकच घ्यायचं, 5 1 प्लस 4 5 आणि उरला एक 5, 5 मायनस 5 0, सबट्रॅक्शन एकतर 0 0 यायला पाहिजे किंवा 11 22 33 अशी यायला पाहिजे, असं जर असेल तर त्या संख्येला
11 ने भाग जातो 154 ला 11 ने भाग जातो 6182 ला सुद्धा 11 ने भाग जातो. अशा टेस्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर या प्रकरणावरचं कोणतंही एग्जांपल सोडवता येतं.